सुकापूर पालीदेवत ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकीत जनतेनं दाखवलेला विश्वास सदस्यांनी सार्थ करून दाखवला असल्याचं गौरवउद्गार आमदार प्रशांत ठाकूर यांनी रस्त्याच्या उद्घाटनावेळी केले. प्रेमनगरी ते भगतवाडी बैठक हॉल दरम्यानच्या रस्त्याच्या काँक्रिटीकरणाचं काम पूर्ण करून निवडणुकीदरम्यान दिलेलं वचन भाजपनं पूर्ण केलंय. त्यानुसार या रस्त्याचं उद्घाटन भाजपचे मावळ लोकसभा निवडणूक प्रमुख आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते करण्यात आलं. दरम्यान या कार्यक्रमाचं औचित्य साधून आरती संग्रहाचं प्रकाशन आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते झालं. यावेळी रायगड जिल्हा परिषदेचे माजी सदस्य अमित जाधव, सुकापूर पालीदेवत ग्रामपंचायतीच्या सरपंच योगिता भगत, सुकापूर अध्यक्ष राजेश भगत, उपाध्यक्ष महेश पाटील, ज्ञानेश्वर पाटील, प्रमोद भगत यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते आणि ग्रामस्थ उपस्थित होते. यावेळी आमदार प्रशांत ठाकूर यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींमुळे आपल्या देशाची सामर्थ्याचा आपल्या सर्वांना परिचय झाला असल्याचं प्रतिपादन केलं. एखाद्याचं उद्घाटन करायचंय तर आमदार आले पाहिजेत, तालुकाध्यक्ष आले पाहिजेत, याच्या पुढे आमदारांना सरकारचं बोलायचं नाही. सरपंच आहेत, सदस्य आहेत, आपल्या गावातल्या ज्येष्ठ लोकांना बोलू, एखाद्या चांगलं काम करणाऱ्यांना बोलू, एखाद्या मोठ्या काम करणाऱ्यांना बोलू, त्यांच्या हस्ते आपण पुढची भूमिका उद्घाटन करू, म्हणजे त्यांनाही तो मान सन्मान देईल, त्यांच्याही असते असे कार्यक्रम होऊ शकते. मोदीजींनी केलं आणि आपण राजा जसं काम करतो यथा राजा तथा प्रजा, त्यामुळे मोदी जे काम करतात तसं कष्ट करण्याची आपली त्या ठिकाणी प्रेरणा होते. मोदीजी जशा पद्धतीनं मेहनत घेतात तशी मेहनत घ्यायची आपल्याला प्रेरणा होते. मला असं वाटतं की हे सगळं पाहून निश्चितपणानं आपल्यालाही वाटेल की आपणही अशा पद्धतीनं काम केलं पाहिजे. मोदीजींची लोकप्रियता आपण पाहूया, लोकांच्या मनामध्ये मोदीजींचा त्याग, ते जे करतात ते स्वतःच्या परिवारासाठी करत नाही, ते करतायत ते सगळ्या देशासाठी करतायत, आणि मला आनंद आहे भारतीय जनता पार्टी म्हणून त्याच पद्धतीचं काम या राज्यात, या जिल्ह्यात, या पनवेल तालुक्यात करण्याचा आपला प्रयत्न आहे. मला आनंद आहे की जे आमचे जे सर्व सरपंच सदस्य सहकारी आहेत, ती सारी मंडळी मिळून मला या कामातून काय मिळेल याचा विचार न करता याच्यातून आम्ही गाव ग्रामस्थांना काय देऊ शकतो याचा विचार ही सारी मंडळी निश्चितपणानं या सर्व सरपंच उपसरपंच सर्व सदस्य यांचं अभिनंदन करायचं आहे. हाच विचार घेऊन आम्ही या ठिकाणी तुमच्या पुढे गेलो होतो. त्यावेळेला हे नक्की कसं काम करतील असा संशय शंका कदाचित त्यावेळेला सदस्यांच्या मनात असेल, ग्रामपंचायत नागरिकांच्या मनात असेल, पण आज जो विश्वास ग्रामपंचायतीच्या सदस्यांप्रती त्या ठिकाणी उमेदवार म्हणून त्यावेळेला टाकला, त्या उमेदवार म्हणून त्यांनी सदस्य बनल्यानंतर सार्थ करून दाखवला याचा मला. पनवेल आणि नवी मुंबईच्या ताज्या घडामोडींसाठी मल्हार टीव्ही न्यूज सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबून रहा अपडेट.